आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या शून्य कचरा मोहिमेचा दिवाळीनंतर पुरता फज्जा उडाला आहे। शहरातील चौकाचौकात साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे। लोकप्रतिनिधींकडून तक्रार केल्यानंतर हा कचरा उचलला जातो, मग लोकप्रतिनिधींनी सकाळ संध्याकाळ कचऱ्याच्या मागे फिरायचे का असा सवाल त्रस्त नगरसेवक सुधीर बासरे यांनी केला आहे। एकीकडे महापालिका सांगते शून्य कचरा मोहीम, साहेब शून्य कचरा मोहिमेचा अर्थच समजत नाही। हा का शून्य कचरा मोहीम आहे का? ही परिस्थिती बघा, दररोजची परिस्थिती असते। आम्ही जेव्हा तक्रार करणार तेव्हा यांची माणसं येतात उचलतात, म्हणजे आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ हेच काम करायचं का? रात्री 12 हीच परिस्थिती असते, सकाळी 6 पण ही परिस्थिती असते। म्हणजे आम्ही तक्रार केल्याशिवाय कचरा उचलला जात नाही। ठेकेदाराकडे घंटागाड्या नाही आहेत, RC गाड्या नाही आहेत, लेबर नाहीत, सगळं कमी केलं। 100-150 कोटीचा हा ठेका दिलेला आहे। आज ही परिस्थिती बघा कसं लोकांनी जगायचं, आणि यातलाच कचरा जो काही असतो मच्छीचा मटणाचा कचरा तो रात्री कुत्रे लोकांच्या दारात नेतात। लोक रात्री 12 फोन करतात, सगळ्या 100-200 फुटापर्यंत अस्ताव्यस्त कचरा पसरायला राहतो। आणि कचरा बघा, तुम्ही आता बघा समोर एकत्र कचरा जातो आहे, वर्गीकरण कुठे केलं जातं सांगा? नागरिकांना सांगतात वर्गीकरण करा, नागरिक वर्गीकरण करतात बिचारे मेहनत घेऊन वेळ काढून, आणि डम्पिंगला जाताना तो एकत्रच जातो। म्हणजे काय आहे ही लोकांची दिशाभूल नाही का? हां, लोकांच्या मेहनतीवरती पाणी फिरवतात हे लोक। मागणी काय नाही, पूर्वी कचरा कुंडे असताना कचरा बरोबर 3-3 वेळा उचलला जात होता, आणि हाच कचरा कचरा कुंडीत बंदिस्त असलेला चांगला का उघडा चांगला? जसा माणूस कपडे घातल्यावरती त्याला एक इज्जत असते, तेच कपडे नाही घातले तर तशी विचित्र परिस्थिती शहराची करून टाकले। कचरा कुंडा काढल्यात, हा कुठला एकेकोरपणा? हे कोकरे साहेब कुठून आलेत? मनमानी करतात, नगरसेवकांना विश्वासात घेत नाही। कचरा कुंडा हटवा। कचरा हटवायचा आहे की आपल्याला कचरा कुंडे हटवायचे आहेत? आपल्याला लढा कचऱ्याशी द्यायचा आहे, कचरा कुंडीशी द्यायचा आहे अख्ख्या शहरात। आणि आज साहेब हे उदाहरण फक्त माझ्यापुरतं नाही, आज काय आपल्याला वेळ नसतो आपण लोकांच्याकडे, हा फक्त माझ्या वार्डापुरते, पण अख्ख्या कल्याण शहरात हीच परिस्थिती आहे। सगळीकडे असे ढिगले लागलेले आहेत, शहर विद्रूप झालेलं आहे, लोक एकीकडे कोरोनाच्या महामारीने हैराण झालेत आणि परत हे रोगराई, लोकांनी जगायचं कसं? आणि याचा सर्व दोष लोकप्रतिनिधीवर जातो। अधिकारी कुठे समोर येत नाही लोकांच्या, कॅबिनमध्ये बसतात, त्यांना काही देणं घेणं नाही आहे या परिस्थितीचं। आणि दररोजची परिस्थिती साहेब, येतात कचरा कुंडे आटून, आम्ही त्यांना शब्द दिला होता 6 महिने आम्ही तुम्हाला सहकार्य करू, जर हे झालं नाही तर आमचं पूर्ववत जसं होतं तसं पूर्ववत करावं, हा आम्ही त्यांना शब्द दिलेला, पण त्यांची मनमानी। दिवाळीनंतर शहरातील कचऱ्यात वाढ झाल्याचे मान्य करत पुन्हा प्रभागवाईज नागरिकांच्या बैठका सुरू करण्यात आल्या असल्याचे रामदास कोकरे यांनी सांगितले। आता आम्ही परत वार्डवाईज आणि सोसायटीवाईज बैठकांचं आता परत शेड्यूल केलेलं आहे, आणि आम्ही आता त्यात प्रत्येक वार्डवाईज आता बैठका आणि कुठं कुठं त्रुटी त्या त्रुटी दूर करण्यासाठीच आम्ही त्याचं अनालिसिस करून त्याच्या दुरुस्ती करून हे स्पॉट टोटली बंद होतील हे आम्ही यावर लक्ष केंद्रित करत आहोत। त्यासाठी आता गाड्यांचे वेळापत्रक त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना दिलेलं आहे, आणि आता चौकाचौकात त्याचं टाईम टेबल दर्शनी भागातसुद्धा लावत आहोत, आणि यातून काही अडचणी असतील तर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आम्ही आमचा मोबाईल क्रमांकही सगळ्यांना दिलेला आहे, तर त्यातील काही ज्या त्रुटी असतील त्या नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचव्यात, ते त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांचे वेळापत्रक निश्चित करत हे वेळापत्रक स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे। दर्शनी भागात देखील गाड्यांचे वेळापत्रक लावले जाईल। नागरिकांना कचरा संदर्भात काही समस्या असल्यास त्यांनी आपल्याशी मोबाईलद्वारे थेट संपर्क साधून त्रुटी दूर करून घ्याव्यात असे आवाहन उपायुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।